आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। बारामतीत अजित पवार समर्थकांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे। सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीअंतर्गत होत असलेल्या मतमोजणीत आघाडी घेतल्याने हा जल्लोष करण्यात येतोय। सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अंतर्गत होत असलेल्या मतमोजणीत आघाडी घेतल्याने हा जल्लोष करण्यात येतो। यामध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचाही समावेश आहे। संध्याकाळपर्यंत या निवडणुकीचा निकाल येणं अपेक्षित आहे। या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। सोमेश्वर साखर कारखान्याच्या 20 जागांसाठी 46 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला संध्याकाळपर्यंत होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। नवनाथ, बारामतीत अजित पवार समर्थकांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे। नक्कीच, पहिल्या निंबोद आणि खंडाळा या पहिल्या गटाची मतमोजणी सुरू आहे आणि या मतमोजणीमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत असलेल्या उमेदवारांना मोठं मताधिक्य या ठिकाणी मिळालेले आहे, त्यांना आघाडी मिळालेली आहे। त्यामुळे एकूणच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष आणि फटाक्याची सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळत आहे। धन्यवाद नवनाथ तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। बारामतीत अजित पवार समर्थकांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे। संध्याकाळपर्यंत या निवडणुकीचा निकाल येणं अपेक्षित आहे। या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे।